नमस्कार, भन्नाट इन्फो यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। आटपाडीतील यमाजी पाटलाची वाडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विवेकानंद चव्हाण परिस्थितीशी दोन हात करत आज वर्धा येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून रुजू झाला आहे। खेळण्या बागडण्याच्या वयात देखील सतत जिंकण्याची जिद्द बाळगत विवेकानंदने MPSC उज्ज्वल यश मिळवलं। विवेकानंदच्या स्वप्नाचा प्रवास जाणून घेण्यासाठी भन्नाट इन्फोचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आटपाडीसारख्या दुष्काळी भागातील यप्पावाडीसारख्या गलाई व्यावसायिकांच्या गावात विवेकानंद तानाजी चव्हाण यांचा जन्म झाला। विवेकानंदला सख्खे चुलत असे चार बहीण भाऊ आहेत। घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे घरातल्या लोकांनी मुलांच्या शिक्षणावर प्रचंड मेहनत घेतली आहे, त्यामुळेच त्यांची चारही मुलं शाळा महाविद्यालयात टॉपर होती। विवेक देखील लहानपणापासून शाळेतील पहिला नंबर कधी सोडत नव्हता। प्रशासकीय सेवेत करिअर करायचे, परिस्थितीचा बाऊ न करता स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे या ध्येयाने प्रेरित होऊन विवेकानंदने यश मिळवलं। माझं नाव विवेकानंद तानाजी चव्हाण, राहणार यमाजी पाटलाची वाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। 2018 जी महाराष्ट्र कृषी सेवेची ऍड घेण्यात आली महाराष्ट्र MPSC मार्फत, त्या परीक्षेतून माझं तालुका कृषी अधिकारी या पदावर नियुक्ती झालेली आहे आणि आता माझं जॉईनिंग झालेलं आहे। मला वर्धा येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून पोस्टिंग भेटलेली आहे। मी माझं प्राथमिक शिक्षण हे गावामधील जिल्हा परिषद शाळेमधून कम्प्लीट केलं आणि 5वी ते 10वीचं शिक्षण आहे ते माध्यमिक शाळेमधून गावच्या शाळेमध्ये कम्प्लीट केलं। 11वी 12वीसाठी मी CET प्रयत्न करत होतो, CET चांगले मार्क आले आणि 12वीलाही मला बऱ्यापैकी मार्क मिळाले, परंतु इंजिनिअरिंगला जायचं नाही असं ठरवलेलं होतं। त्यामुळे मी 12वीनंतर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय राहुरी येथे BTECH प्रवेश घेण्याचे ठरवले आणि मी येथे BTECH प्रवेश घेतला। इथे आल्यानंतर मला बरेच वरिष्ठ कृषी मित्र भेटले आणि MPSC बाबत त्यांच्याकडून बऱ्यापैकी माहिती मिळत गेली। त्यांनी MPSC काय असतं, MPSC अभ्यास कसा करायचा याची बऱ्यापैकी माहिती सांगितली, त्यामुळे मी माझी डिग्री BTECH डिग्री कम्प्लीट केल्यानंतर MPSC अभ्यास सुरू केला। एक वर्ष मी पुण्यामध्ये अभ्यास करण्यासाठी थांबलो आणि यानंतर 2018 कृषी सेवेची ऍड आली, त्यामुळे मी अभ्यास चालू केला आणि प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू असं एकदम तिन्ही स्टेप पूर्ण करत 2018 ऍडमधून मला नियुक्त पोस्ट भेटली। मला आपल्याकडच्या विद्यार्थ्याला म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असं सांगायचं आहे की त्यांच्यामध्ये MPSC बाबत थोडीशी भीती असते की कारण त्यांच्या सराउंडिंग मधील कोणी जवळच पोस्ट होल्डर नसतं, त्यामुळे MPSC बाबत नक्की अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल त्यांना काही माहीत नसतं। तर मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की MPSC बिनाच काहीच कारण नाही, जर तुम्ही MPSC मध्ये इन्वॉल्व्ह झाला आणि अभ्यास काय आहे कसा आहे हे करण्यात चालू केलं तर तुम्ही यश बऱ्यापैकी सहज मिळू शकता। यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास कसा करायचा, अभ्यास कंटिन्युटी याबाबत चांगलं मार्गदर्शन भेटलं तर तुम्ही सहज पोस्ट। विवेकानंदची घरची परिस्थिती बेताची होती। वडील शेतीबरोबरच आटपाडीच्या माणगंगा कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये काम करायचे, परंतु मुलगा अधिकारी होण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली। 1-2 तास फिजिकलसाठी वेळ सोडायचा आणि त्यानंतर तब्बल 10 ते 12 तास विवेक चिकाटीने अभ्यास करायचा। दरम्यानच्या काळात त्याला सिनियर मित्रांकडून MPSC योग्य ट्रॅक सुद्धा मिळाला आणि विवेकानंद कृषी अधिकारी झाला। इंटरव्ह्यू वेळी प्रशासनात येण्याची संधी दिली तर तू काय करशील असा प्रश्न विवेकानंदला विचारण्यात आला। खरं तर शेतकरी कुटुंबात असलेल्या विवेकानंदला शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या व्यथा माहीत होत्या। या बेसिक व्यथा इंटरव्ह्यू घेणाऱ्या पॅनल समोर मांडल्या, त्यामुळेच सिस्टीम मध्ये कृषी अधिकारी पदावर जाण्याची संधी विवेकानंदला मिळाली। एवढ्यावरच न थांबता पुढील प्रवासासाठी विवेकानंद मेहनत घेतो आहे आणि म्हणूनच भन्नाट इन्फो टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा। भन्नाट इन्फोसाठी सुशांत पाटील, ब्युरो रिपोर्ट, सांगली।